हे आहे जगातले सगळ्यात मोठं फूल। वजन आहे 75 किलो पेक्षा जास्त। 7 वर्षांनी उमलतं फूल। आयुष्य फक्त 48 तास। हाय फ्रेंड्स, बेल्जियन सफर मध्ये तुमचं स्वागत। आज आपण जगातलं सर्वात मोठं फूल पाहणार आहोत। ते पाहण्यासाठी आज आपण बेल्जियम मधल्या बॉटॅनिक गार्डन मध्ये आलेलो आहोत। इथे तेवढंच नाही तर 18,000 जास्त वनस्पती आज आपण पाहणार आहोत। हे आहे बेल्जियम मधील मेस्सेन बॉटॅनिक गार्डन। 92 हेक्टर परिसरात पसरलेले हे गार्डन आहे। यामध्ये जगभरातील 18,000 जास्त जिवंत वनस्पतींचा ठेवा जपण्यात आलाय। अतिपर्जन्य छायेतील, दमट हवामानातील उष्ण कटिबंधातील पाण्यातील तसेच आयुर्वेदिक वनस्पती ठेवण्यात आले आहे। या ठिकाणी जगातील मोठं फूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टायटन ॲरम या वनस्पतीला संशोधनासाठी ठेवण्यात आले आहे। मूळच्या इंडोनेशिया देशातील सुमात्रा रेन फॉरेस्ट मधील ही वनस्पती आहे। सुरुवातीला साधारण झाडाप्रमाणेच या वनस्पतीची वाढ होते। मात्र 7 ते 8 वर्षांनंतर एकदाच अशा प्रकारे फूल लागतं। याची उंची 8 फुटापर्यंत आहे तर वजन तब्बल 75 किलोपेक्षा जास्त आहे। या फुलाचं आयुष्य फक्त 48 तासांचं आहे। फुलाचा उग्र वास सडलेल्या माशासारखा येतो, त्यामुळे फुलाला मृत फूल म्हणून ओळखलं जातं। या वर्षी बेल्जियम मधील मेस्से बॉटॅनिक गार्डन मध्ये हे फूल उमललं आहे। हा दुर्मिळ योगच आहे। पाण्यातील लिलीचे पान या ठिकाणी सर्वांचे लक्ष वेधून घेतं। लिलीच्या परिवारातील हे सर्वात मोठं पान आहे। हे पान 2.5 मीटर जास्त वाढत। या पानाची 45 किलो वजन पेलवण्याची क्षमता आहे। या ठिकाणी 12व्या शतकातील बुशाव कॅसल आहे। फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात हे कॅसल अर्धवट नष्ट झाले होते। 1832 या कॅसलची पुनर्बांधणी करण्यात आली। निसर्गरम्य परिसर आणि जगभरातील झाडांनी बहरलेल्या या गार्डनला वर्षभरात लाखो अभ्यासक आणि पर्यटक भेट देतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा।
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।